मगाशी आपण आलो मेसवरनं, ठीक आहे. आणि मगाशी मेसवरनं आलो त्यानंतर काय थोडा अभ्यास केला आणि फोनवर भावासंग बोलणं चाललेलं तर ते झाले. आता लायब्ररीची किल्ली पण माझ्याकडे आहे आणि मेन म्हणजे शेवट मी 31st आहे. आता पार्टी बिल्टी काय केलेलं नाही आणि उद्या गावाला जाणार आहे, ठीक आहे. तर उद्या घरी जेवण वगैरे असं ओके. आणि तसं 31 December तर म्हणजे काय एवढा विषय नाही, थोडा काय असं लय एक्साइटेड नसतो मी का. तर हे जोपर्यंत गोल आहे तोपर्यंत म्हणजे पार्टेबिलिटी तर थोडं म्हणजे एक्साइटमेंट कमी असते, म्हणजे मला तर कमी असते, ठीक आहे का. तर जे गोल आहे ते मेन आहे, ठीक आहे. तोपर्यंत काय सुट्टी म्हणजे नाही त्या ॲक्च्युअल. तर मेसमध्ये पण मला माहिती झाल्या 31st आणि काय विषय इकडे कसं आहे तसं नाही आहे, ठीक आहे. आणि उद्या जाणं करणार. आणि ह्या वर्षी म्हणजे चुका मी केलेल्या थोडक्यात सांगतो, ठीक आहे का. तर मला ह्या परत चुका 2024 करायला आहेत. 2024 राहू म्हणजे कितक्यात काय वर्ष आले नवीन. आता ह्या म्हणजे थोड्या शेवटच्या दिवसात पण मला कळले की म्हणजे माझं डोकं बरंच म्हणजे पुढं चालते, फास्ट चालते, ठीक आहे. तर मी ते डोकं चालवून हे जे माझ्या डोक्यात आहे ते म्हणजे केलं पाहिजे, ठीक आहे. का तर म्हणजे मला कसं वाटते दुसऱ्यांना म्हणजे मला ते कमीच वाटते, म्हणजे जे डोकं आहे ते मला वाटते अजून डोकं पण पाहिजे असतं. पण ज्यावेळी आपण मार्केटमध्ये उतरतो तर त्यावेळी कळते की नाही माझं डोकं बरंच पुढं आहे. तर माझ्या आपण आधी म्हणजे व्हिडिओचे न्यूनगंडाचा विषय आहे. म्हणजे न्यूनगंड कमी ठेवून का नाही जे लागते ते मी म्हणजे करणार आहे, ठीक आहे. 24 का तर भाव मागं राहिली मागं राहते, म्हणजे आपण प्लॅनिंग करत बसतोय आणि वेळ निघून जात्या. तर तसं नाव आहे ह्यावेळी जे करायला आहे ते आपण करून टाकणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या करून टाकणार. त्यामुळे कॉन्फिडन्स आपला हाय असणार आहे. 1 तारखेपासूनच कोण काय विचार करत नाही, ठीक आहे. आणि जरी समजा मी मागं आहे नो किंवा काय नाही केलं तरी पण कोण काय मी कोणा काय पडणार नाही किंवा मी म्हणतो आहे की ह्यो काय विचार करत तो मला काय मोठं करणार नाही असं आहे. त्यामुळे माझं मलाच करायला लागणार आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती किंमत ती द्यायला लागणार आहे तरच ती किंमत मिळणार आहे. जसं की सोनं पाहिजे तर सोन्याला जर दिला पाहिजे तरच सोनं मिळणार आहे. चांदी आहे तर सोनं देत नाही कोण, ठीक आहे. ज्या गोष्टी आहेत आणि लायब्ररीत आहे चावी मॅडत आहे म्हणजे अशीच माझ्याकडे चावी असते फ्रीच्या आधी पण, ठीक आहे. पण या आणि ह्यावेळी पण म्हणजे असेल पण आता नाही आपण शक्यतो बघूया. म्हणजे शिफ्ट व्हायला नाही आता मी तोंड वगैरे धुतलं नाही पण ज्या इमोशन आहेत त्या मला ॲक्च्युअली हे करायचं आहे क्लिअर करायचं आहे, ठीक आहे. ही माझी सीट आहे दाखवली तुम्हाला 20-23 ही आयपॅड आहे आणि ही रूम आहे. ही प्रेची पुस्तकं आहेत इकडं ही बोर्ड आहे इकडे काय तिकडे काय का. तर माझं उंची जास्त असल्यामुळं मला कसं होते साईडचं लगेच दिसते त्यामुळं ते आहे. आणि चार्जिंगला इकडं साईडला कुठं लावायला लागते, ठीक आहे. आणि असा विषय आहे त्यामुळं काय थोडा आहे आपण लायब्ररीने बरीच आपण मदत केली का. तर ह्या लायब्ररीत म्हणजे आपण ॲटलिस्ट म्हणजे ह्या लायब्ररीमुळे एक मोमेंटम तर आलं. म्हणजे इग्नोर करा आता मला कॅमेरा तसा करतो आणि व्हिडिओ पण लिव्ह केलं की थोडं कसं रिलीज होते रिलॅक्स होते. आणि जरी चॅनल जर ग्रो व्हायचं म्हणलं किंवा व्ह्यूज यायचं म्हणलं तर म्हणजे मिनिमम 4-5 महिने तरी व्यवस्थित व्हिडिओ टाकायला लागला आहे त्यानंतरच ते चॅनल ग्रो होणार आहे. पण ह्यामुळे जो कॉन्फिडन्स येतो आहे, ठीक आहे. म्हणजे समजा व्हिडिओ टाकला तर कॉन्फिडन्स तरी मला त्यानंतर येतो आहे किंवा बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात किंवा तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी कळत असतील तर ते तर त्यावेळी होतं आहे, ठीक आहे. ठीक आहे म्हणजे यूट्यूबमधून ग्रोथ होईल किंवा अजून काही काही होईल ते पुढचा विषय आहे. पण आत्ता आपला मेन फोकस फक्त काय करायला आहे थोडं मोटिवेट करायला आहे स्वतःला पण थोडं बघायचं होतं काय काय झालं आणि ते फक्त चॅनलवर टाकायचं, ठीक आहे. मी 2024 येत असणार आहे आणि दिल्ली ने कळलंच तुम्हाला व्हिडिओत अजून म्हणजे लायब्ररीचा आपण बरा काही फायदा झाला त्यामुळे या लायब्ररीचा पण आभार म्हणूनच मी इथनं व्हिडिओ करावे. आणि म्हणजे आणि काय काय उद्या आता सांगतो 2024 प्लॅन करताना फोर व्हीलर तरी एक असणार आहे, ठीक आहे. आणि बरंच म्हणजे स्वप्न पूर्ण असणार आहेत एक्झाम निघालेलं असणार आहे आपल्या काही अडचण नाही आणि कॉन्फिडन्स फक्त हाय असणार आहे. का तर मी बघतो आहे 2020 म्हणजे इकडं जसं मी दिल्लीत नाही इकडं आलो आहे तसा माझा कॉन्फिडन्स राहा लो झाला आहे. कॉन्फिडन्स लो झाला की परफॉर्मन्स लो होतो आहे रिझल्ट लो येतो आहे तर तसं मला ठेवून चालणार नाही. काय पण होऊ दे काय पण काय म्हणजे टफ किती कंडिशन होऊ दे म्हणजे आपणाला म्हणजे मला ते कन्सिस्टंट राहावंच लागणार आहे तरच ते एकसारखे रिझल्ट येणार आहे. म्हणजे एक रील मी बघाल तुला एक इंस्टाग्रामला रील होती त्याची वर्क 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 नॉट बूम, ठीक आहे. त्यानंतर परत वर्क 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 नॉट बूम, ठीक आहे. वर्क 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 बूम म्हणजे इथे बूम झाले एकदा सगळं ते त्याच्यामुळेच ते बूम होतं आहे ते त्यामुळे ते बूम होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. नाहीतर आधीच जर ते शेवटचा शॉट द्यायच्या आधी जर आपण सोडलं तर ते बूम आपल्याला मिळणार नाही नॉट बूम मिळणार. त्यामुळे ही बूम हिस्तोवर हे 2024 आपण म्हणजे वर्क 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 करून एकदम कणका पाडायला यावेळी, ठीक आहे. आणि ह्या शुभेच्छा तुमच्या अशाच माझ्यासोबत असू द्या. तुम्हाला पण हॅपी न्यू इयर, ठीक आहे. एकत्र आता जवळजवळ
11 झाले आणि त्यावेळी आपण व्हिडिओ एडिट केला आहे, म्हणजे ह्याच्यातच केला आहे, म्हणजे लायब्ररीतच व्हिडिओ केला आहे. त्यात लायब्ररीतच डे ॲक्च्युअल, ठीक आहे. आणि दिल्लीत पण, दिल्ली किंवा पुण्यात पण गेलो आपण. थोडक्यात तुम्हाला सांगू काय ते. आणि ह्याच चॅनलवर आता हिंदीत व्हिडिओ येणार, ठीक आहे. का तर मला दुसरा चॅनल करायचा नाही आहे हिंदीसाठी, का तर नुसतं माझा मेन अभ्यास फोकस आहे किंवा अभ्यास आहे, ठीक आहे. तर माझ्या बऱ्याच गोष्टी आता मी सांगितल्यात तुम्हाला, आय होप यातनं तुम्हाला कळलं असेल काय काय पुढे होणार आहे ते, ठीक आहे. गावातनं पण मला पुन्हा आता शुभेच्छेसाठी तिने पण सांगितले की आपण आता यावेळी यावर्षी कलेक्टर पाहिजे आहे, त्यामुळे मी 15 मोटिवेट झालो. आणि हेच ती म्हणते की गावातलं कोण नाही आहे आणि तुझं ते पाहिजे आहे मला आणि तू तुझीस काय अडचण नाही. त्यामुळे ह्याच मला शुभेच्छा आहेत आणि ह्याच मी पिझ्या रेकॉर्ड करून ठेवतो आहे. आणि इथे क्लॅरिटी आली आहे, आता बऱ्याच गोष्टी चांगल्या व्हायला आल्या आहेत आणि वी चूज आपण करतो आहे चांगलं, ओके, ठीक आहे. तर परत तुम्हाला एकदा हॅप्पी न्यू इयर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या वर्षी.